साजर के लिए वाढदिवस जोरात साजर के लिए फुलांचं धंदो आहे डोंबिवली सुरे साहेबांनी सांगितलं नाही नसत हे सगळं फुलांचं पैसा आहे हो तर बड्डे साजर केलाय फुला बिला सगळे रंग रंगोटी केली नुसती फुलांनी सगळे माळा सजवल्या फुलांनी साजर केलंय शेजारी माईन बघितलं त्या घरात गेले नवऱ्याक म्हणता ओ म्हणता ते पवार बोने बघा बायकोचं काय वाढदिवस साजरो केलाय नुसतं धुमधडाके यार तुम्ही कधी माझं साजरो करणार तो म्हणता गो म्हणता ते पवार बोन तो म्हणता फुलाचं धंदो आहे म्हणून त्यांनी फुला फुलांनी वाढदिवस साजरो केला नाही आपलं म्हणता मिरचीचा धंदो आहे करूया का म्हणजे जे काम व्हायला पाहिजे तिथेच झालं पाहिजे असा झाला सकाळचा ट्रेन मधून आम्ही जात आहोत ट्रेन मधून जात आहोत एक समोर बसलेलो टेन्शन मध्ये म्हटलं क्या हुआ भाई साहब नाही म्हणता पवार भाई मैं आपके घर पे आता हूं ना जबी भी तभी देखता हूं आप प्रसन्न रहते क्या राज क्या है आपका कभी भाभी के साथ झगडा नाही होता म्हटलं तू काय भांडणं लाव गेलं की काय आमच्या भाभी के साथ कभी झगड़ा नहीं होता आपका क्या राज क्या है मतलब राज भी का है ना मतलब शाम को घर पे जाता है ना तुम घर पे जाता है ना वो खाना बनाती है वो अच्छा बोलने का तो आप लोग गेलो संध्याकाळी घरी संध्याकाळी घरी गेलो तिने काय भाजी काय बनवला नव्हती है ना एक घाल घातल्यासारखं केला ना तोंडा आता वा का बढिया बनाया है खाना आज तक 10 साल में खाया नहीं है ऐसा का बढिया बनाया है भाई ये नहीं थी कमरे उपरनी बांधला ती ही काय बोलतात ते ओढणी बांधला नाही म्हणतात ओ का हुई गवा इतने साल खाना बनाया कभी तारीफ नहीं की आणि आज किधर सिलेंडर खत्म हो गया वो बाजू वाली पवार से लेके आया और तुमको सब्जी लेके आया बाजू वाले पवार के पास से और तुमको दिया वो तुमको अच्छा लगा म्हणजे चांगला म्हणणं सुद्धा दमणार नाही काय पण महिला वर्ग खरोखर तुमचं वाटो ना या संसारामध्येच नाही सगळीकडेच 50% जो आहे नाही का पण 50%नी जेर करून टाकला आणि आता श्रद्धासारखं प्रकरण बघा ते कुठेतरी थांबलं पाहिजे हो कारण एक दोन विघात समाजापासून तुम्ही दूर राहा त्यांच्यापासून दूर राहिलंच पाहिजे आपल्या मुली कुठेतरी विनाशाला चालले ते थांबलं पाहिजे नाही का या ठिकाणी गजराला सुरुवात करतो